मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्चा एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण बघू शकता महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सेवा एजंट जाहिरात क्रमांक 5 आहे 2019. तर मित्रांनो, पदाचं नाव आहे उपकेंद्र सहाय्यक. एकूण पदं आहे 2000. तर अतिशय मोठी आणि मेगा भरतीची ही जाहिरात आहे. सेवा एजंट जाहिरात क्रमांक 05 आहे आणि पदाचं नाव आहे मित्रांनो उपकेंद्र सहाय्यक. एकूण पद 2000 आहेत. तर मित्रांनो, अशाच प्रकारची दुसरी एक जाहिरात लगेच उद्यापर्यंत येणार आहे आणि त्या जाहिरातीचा क्रमांक आहे 4/2019 आणि पदाचं नाव आहे विद्युत सहाय्यक. आणि जवळपास अशाच प्रकारची पदसंख्या रिक्त पदसंख्या या जाहिरातीची सुद्धा असणार आहे. तत्पूर्वी जर आपल्याला ही जाहिरात बघायची असेल, शैक्षणिक पात्रता बघायची असेल, तर आपण एक व्हिडिओ दिलेला आहे जो की मागच्या जाहिरातीचा आहे. नवीन जाहिरात आपल्याला उद्यापर्यंत प्राप्त होईल. तर मित्रांनो, रिक्त जागेचा घोषवारा आपण बघूया, जेणेकरून एकूण रिक्त जागा किती आहेत. एकूण 2000 पदं आहेत आणि या 2000 पदांची प्रवर्गवाईज वर्गवारी अशा प्रकारे आहे. अजा करता अनुसूचित जातीच्या 226, अज करता 196, विजा अ करता 65, भज ब करता 45, क करता 57 आणि भज ड करता 44, विशेष मागास प्रवर्गाकरता 29, इतर मागासवर्गीयाकरता 355, 600 मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग यांच्याकरता 245 आणि आर्थिक दुर्बल घटक यांच्याकरता 191 आणि खुल्या प्रवर्गाकरता 547 जागा आहेत. आणि हे झालं सामाजिक आरक्षण आणि हे आहे समांतर आरक्षण. तर यामध्ये सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि शिकाऊ उमेदवार यांच्यासाठी सुद्धा जागा रिक्त आहेत आणि दिव्यांगाकरता 41 जागा रिझर्व आहेत. आणि अनाथासाठी ओपनमधून 1% आरक्षण आहे म्हणून त्यांच्यासाठी 6 जागा ओपनमधून ह्या रिक्त आहेत. अशा प्रकारे रिक्त जागेचा हा तपशील आहे. संपूर्ण जाहिरात आपल्याला जाणून घ्यायची आहे. शेवटपर्यंत व्हिडिओच्या सोबत राहा आणि जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओ संपल्याच्या नंतर नक्की एकदा सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, वरील परिच्छेदामध्ये नमूद संवर्गातील पदसंख्या कमी जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता असते अशा प्रकारची सर्वसाधारण कॉमन सूचना इथे दिलेली आहे. दिनांक 26/7/2019 अखेर शैक्षणिक पात्रता बघा. याच्यासाठी 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली आणि वीजतंत्री तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर व्यवसायासाठी दिलेली राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण प्रमाणपत्र अथवा 2 वर्ष पदविका वीजतंत्री तारतंत्री प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. शिकाऊ उमेदवार अधिनियम 2061 अन्वये राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर वीजतंत्री तारतंत्री व्यवसाय अथवा सेंटर ऑफ एक्सलन्स मधील राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCTVT नवी दिल्लीकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. 26/7/2019 रोजी आवश्यक अनुभव बघा. शिकाऊ उमेदवार राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी पूर्ण झाल्यानंतर संबंधित वीजतंत्री तारतंत्री व्यवसायातील अथवा इलेक्ट्रिकल सेक्टरमधील विद्युत क्षेत्रातील 2 वर्षाचा अनुभव आणि ते अनुभव प्रमाणपत्र आपल्याकडे असलं पाहिजे. त्याचबरोबर इतर सर्वसाधारण इथे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथे सूचना दिलेल्या आहेत. 26/7/2019 अखेर वयोमर्यादा 26/7/2019 ही तारीख या जाहिरातीसाठी ग्राह्य धरलेली आहे. म्हणून 26/7/2019 अखेर वय 18 वर्ष, जास्तीत जास्त 27 वर्ष, मागासवर्गीयाकरता 5 वर्ष आहे, दिव्यांगांकरता 45 वर्षापर्यंत, माजी सैनिक 45 वर्ष, महावितरणमधील कर्मचाऱ्यांचे आपण जर पाहिले असाल तर त्यांच्यासाठी वयोमर्यादेची 8 नाही, पात्र कर्मचारी असाल त्यांच्यासाठी सुद्धा 8 नाही परंतु पाल्यासाठी आहे, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर सर्वसाधारण शासकीय नियमाप्रमाणे वयाची गणनाही केली जाणार आहे. वयोमर्यादेकरता SSC प्रमाणपत्रावर दर्शवलेली नोंदवलेली जन्मतारीख ही ग्राह्य धरण्यात येईल. मानधन बघा, प्रथम वर्षाकरता 9000 रुपये, द्वितीय वर्षासाठी 10000 रुपये आणि एकूण तृतीय वर्षासाठी 11000 रुपये मानधन राहील.
आवेदन शुल्क सदर जाहिराती अनुषंगाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. सर्व उमेदवारांना आवेदन शुल्क भरण्यापासून विशेष सूट देण्यात आली आहे. आवेदन शुल्क सदर जाहिरातीच्या अनुषंगाने ऑनलाईन अर्ज भरणाऱ्या सर्व उमेदवारांना आवेदन शुल्क भरण्यापासून विशेष सूट देण्यात आलेली आहे. महत्त्वाच्या तारखा बघा. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे 13/7/2019 ते 26/7/2019. सर्वसाधारणपणे ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीचे आवेदन पत्र डाउनलोड करणे. कॉल लेटर July/August 2019. सर्वसाधारण ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी, तर ऑनलाईन एक्झाम होणार आहे आपल्या मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे, August 2019. तर तांत्रिक सर्व प्रश्न त्याबद्दलची माहिती आपल्या व्हिडिओवर आहे, चॅनलवर आहे, नक्की बघा. पदसंख्या आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी, जे काही शासनाचे नियम आहेत ते सर्व नियम या भरतीला लागू आहेत. त्यामुळे शासकीय नियमाप्रमाणे जे काही आरक्षण असतं ते आरक्षण सर्वसाधारणपणे या सर्व भरतीला लागू आहे. शासकीय भरतीसाठी जी काही आवश्यक कागदपत्रं असतात ती आपल्याला द्यावी लागणार आहेत. समांतर आरक्षणाची तरतूद जी काही आहे ती सर्वसाधारणपणे या भरतीला सुद्धा आहे, हे लक्षात घ्यायचं असेल. खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, शिकाऊ उमेदवार असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, या सर्वांना समांतर आरक्षण जे काही शासकीय नियमाप्रमाणे ते आहे. महिलांसाठी विशेष करून 30% आरक्षण आहे, त्याचा लाभ आपण घेऊ शकता. आणि महिलांच्या या 30% आरक्षणाचा लाभ कशाप्रकारे घ्यावा याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. अचुत्य गुणवत्ताधारक खेळाडू समांतर आरक्षण त्यासाठी सुद्धा 5% आहे. माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांकरता सुद्धा आरक्षण दिलेलं आहे, 5% आरक्षण झालेलं आहे. आता दिव्यांगांना 4% आहे, पण 1% वाढलेलं आहे. माजी सैनिकांना 15% आरक्षण इथे आहे. अनाथ उमेदवारांसाठी 1% उपरमधून आरक्षण आहे. रिक्त पदाचा गोषवारा हा माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेल्या याचिका क्रमांक आणि औद्योगिक कामगार न्यायालय याचिका क्रमांकाच्या आदेशाच्या निर्णयाच्या अधीन राहून घोषित करण्यात आलेला आहे. अर्ज करण्याची पद्धत मित्रांनो बघून घ्या एकदा. आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. mahadiscom.in या संकेतस्थळावर जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची आवश्यक आहे. याकरता उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला व्हॅलिड स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावर OTP येईल आणि तो आपल्याला दाखल करता येईल. ऑनलाईन अर्ज भरत असताना वैयक्तिक माहिती, संपर्काची माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संपूर्ण माहिती आपण तिथे द्यायची आहे आणि आवश्यक फोटो सिग्नेचर अपलोड करायचे आहे. अटेस्टेड करून आपण द्यायचे आहेत. डॉक्युमेंटसुद्धा ॲज पर माहितीप्रमाणे द्यायचे आहेत. बघा, विविध नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर 13/7/2019 पासून उपलब्ध राहील. सदर अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ही 26/7/2019 आहे. सर्वसाधारण इथे सूचना दिलेल्या आहेत. निवड पद्धती बघा कशा प्रकारची आहे मित्रांनो. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी ही घेण्यात येणार आहे. आणि सदर चाचणी ही पदांसाठी आवश्यक असलेली किमान अर्हता म्हणजेच 12वी आणि जो आपला ट्रेड आहे त्यावर, त्याचबरोबर सामान्य ज्ञान व पदांसाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारित राहणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजेच 12वी तुम्ही जो डिप्लोमा केलेला आहे तो डिप्लोमा, सामान्य ज्ञान यावर प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर या परीक्षेचं माध्यम हे मराठी राहणार आहे. आणि ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरता बोलण्यात येणार आहे. उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जाची छाननी ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीच्या वेळी केली जाणार आहे, जाणार नाही, तथापि निवड झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी नेमणुकीपूर्वी करण्यात येईल. त्यामुळे आपण जी खरी माहिती आहे तीच द्यायची आहे. नंतर आपली निवड होऊन अर्ज किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आपली निवड रद्द होणार नाही, त्यामुळे आपण ही काळजी घ्यायची आहे. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरता बोलविलेल्या उमेदवारांची यादी कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी सर्वसाधारणपणे माही August 2019 मध्ये अमरावती, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, औरंगाबाद, सातारा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि नांदेड इत्यादी ठिकाणी घेण्यात येईल. उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळेस अर्जाची नोंदणी केली असल्यास अशा उमेदवारांच्या बाबतीत त्याचा शेवटचा अर्ज व त्यामधील माहिती ग्राह्य धरण्यात येईल व इतर नोंदी रद्द करण्यात येईल. म्हणून एकच अर्ज भरायचा आहे, जास्त अर्ज भरू नका. डोमिशियल महाराष्ट्राचं रहिवासी असणं गरजेचं आहे. आपल्याकडे कास्टमधूनचा नॉन क्रिमिलियर, इतर आवश्यक प्रमाणपत्र, आपल्याला समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर ती सर्व प्रमाणपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे. अशा प्रकारची संपूर्ण जाहिरात होती आणि एवढीच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत आणलेली आहे. त्याचबरोबर
स्मॉल फॅमिली लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला द्यावं लागणार आहे. मित्रांनो, ही जाहिरात क्रमांक 5 आहे, उपकेंद्र सहाय्यक. त्याचबरोबर जाहिरात क्रमांक 4 ही लवकरच उपलब्ध होईल आणि त्याच्यासुद्धा अशाच प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात जागा राहणार आहेत. त्याचबरोबर जे काही टेक्निकल इतर पदं आहेत, जसं की असिस्टंट इंजिनियर असेल किंवा इतर पदं जी असतील, त्याची सुद्धा जाहिराती लवकरच उपलब्ध होणार आहेत. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला, त्याबद्दल धन्यवाद.